आजच्या कारखान्याच्या विजयाबद्दल पहिली प्रतिक्रिया? माझ्या गावगाड्यातील सर्व सहकाऱ्यांनी, माझ्या सर्व मित्रपरिवारांनी आणि सभासद बंधूंनी खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीमध्ये जे यश दिले ते यश खऱ्या अर्थाने यांना मी आज समर्पित करतो. काय नक्की आव्हानं होती आणि कारखाना आता सुरू करायचं हे आव्हान असणार आहे? कारखाना बंद आहे, तो कारखाना परत सुरू करणे, ऊसाची बिलं देणे, पुढच्या हंगामामध्ये 2500 रुपये भाव देणे आणि कारखाना कसा चालतो हे सभासदांना सगळ्यांना समजून सांगणं आणि सभासदांपर्यंत जाणं हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं होतं. आणि यापूर्वीचा कुठलाही निवडणुकीचा अनुभव नसताना या निवडणुकीत सामोरे जात असल्यामुळं खऱ्या अर्थानं सभासदांना एका बाजूला सहानुभूतीचं बाजू असताना दुसऱ्या बाजूला आम्ही विकासावर आणि कारखाना चालवणाऱ्यावर बोलत होतो. त्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीत सहानुभूतीला कसं हे करायचं हे आव्हान होतं. परंतु लोकांनी कारखाना चालवणार या बाजूनं कल देऊन कारखाना हा आपला प्रपंचाचा विषय हा स्वीकारून कारखाना चालवला, कारखाना चालवण्यासाठी कल दिला आणि येणाऱ्या काळामध्ये कारखाना यशस्वी चालवून या लोकांना दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करून कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ. नव्या विठ्ठल परिवाराची तुमच्या माध्यमातून निर्मिती परत एकदा झाली, पुनर्बांधणी होत असल्याचं दिसतंय, आगामी रणनीती काय असणार? नवा विठ्ठल परिवार असं काही नाही आहे, तोच विठ्ठल परिवार आहे. आम्ही त्यातले सवंगडे आहे, फक्त ते नेते होते, आम्ही कार्यकर्ते आहोत. आता आम्ही नेत्यांशी विचारपूस करू आणि त्यांना एकत्र करत कसं कारखान्याच्या नंतरच्या पुढच्या आगामी निवडणुकीत विठ्ठल परिवार म्हणून ठोस भूमिका घेत कसं विजयाकडे जाऊ आणि विजय जिंकू यासाठी रणनीती राहील.